नाशिक मधून उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकतायत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंची नाशिक मध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय. या अधिवेशनासाठी राज्यभरातील 2000 अधिक पदाधिकारी हजर आहेत. नाशिक दौऱ्यावर असणारे उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमी इतिहास कार सेवकांचं योगदान या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत आदित्य ठाकरेंसह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. तेजस ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाबाबत मौन धारण केलेलं असताना आज तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार की नाही हे महत्वाचं नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय. नाशिकमध्ये होणारं अधिवेशन महत्वाचं आहे असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कामाला लागली आहे. गडचिरोली अमरावतीनंतर आता पुण्यात काँग्रेसची विभागीय बैठक होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातील सर्व जिल्हा कमिट्यांचीही अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. बैठक असेल पुण्यातील काँग्रेस भवन इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीची आज सुनावणी होते. मात्र पुढील सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे. विधिमंडळात पार पडणाऱ्या एका परिषदेमुळेच 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी घेणं कठीण आहे. त्यामुळे विधिमंडळाकडून सुप्रीम कोर्टात मुदतवाढीसाठी लवकरच अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे. या अगोदर रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं छापेमारी करत घराची झाडाझडती घेतली होती. आज ईडीनं वायकरांना चौकशीसाठी बोलावलंय. त्यामुळे रवींद्र वायकर या चौकशीला हजेरी लावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी 7व्यांदा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. रत्नागिरी कार्यालयात 2 तास त्यांची चौकशी करण्यात आली. लाचलुचपत विभागानं माझ्या बंधूंशी संबंधित व्यवसायाची काही माहिती मागवली ती त्यांना आम्ही आठवडाभरात देणार आहोत अशी प्रतिक्रिया चौकशीनंतर राजन साळवी यांनी दिली आहे.